भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी बुधवारी विधान भवनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी धैर्यशील पाटील यांनी रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी पहिले पाऊल टाकले आहे अशी भावना व्यक्त केली. यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत धैर्यशील पाटील यांच्या संघटन कर्तृत्वावर त्यांना उमेदवारी मिळाली असल्याचे सांगत भारतीय जनता पार्टीला अधिक मजबूती मिळण्यासाठी धैर्यशील पाटील यांचे नेतृत्व महत्त्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार, विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, आमदार अभिषेक पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार भरत गोगावले, आमदार जयकुमार गोरे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, चिटणीस अमरीश मोकल, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, वैकुंठ पाटील, सोपान जांभेकर, दिलीप भोईर, सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते, मिलिंद पाटील, चिटणीस परशुराम म्हात्रे, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती निलिमा पाटील यांच्यासह विविध मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. धैर्यशील पाटील यांना भारतीय जनता पक्षाने राज्यसभेचे खासदार म्हणून उमेदवारी मिळाली आहे. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डाजी, माननीय अमितभाई शहाजी, माननीय देवेंद्रजी आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाचं मनापासून आभार मानतो. धैर्यशील पाटील सारखा एक सच्चा इमानदार, उत्कृष्ट संघटक असा कार्यकर्त्याला आज पक्षाने तिकीट दिली आहे. आवर्जून रवींद्र चव्हाणजी यांनी धैर्यशील यांना पक्षप्रवेश करताना, धैर्यशील यांना आम्ही ताकद देऊ असा एक आश्वासन दिलं होतं. आणि आज मला अभिमान आहे की कोकणच्या भूमीमध्ये धैर्यशील आणि रवी चव्हाणजी आणि आमची पूर्ण कोकणाची टीम, रवी शेठ पाटील आहेत, प्रशांत ठाकूर आहेत, बालदी आहेत, हे सर्व एक प्रचंड ताकद उभी करेल. मी धैर्यशीलला खूप खूप शुभेच्छा देतो. उदयनराजे भोसले यांची जे 2 वर्षाची टर्म आहे, त्या टर्मला धैर्यशील हे आज निवड होणार आहे, कारण शेवटी त्यांचा बहुमताचा फॉर्म आहे. आणि भारतीय जनता पक्षाला अधिक मजबूती मिळण्याकरता धैर्यशीलचं नेतृत्व महत्त्वाचं आहे.